नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपलं सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, 24/3/2024 आणि 25/3/2024 म्हणजे रविवारी आणि सोमवार या दोन दिवसाविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे की होळी आणि धुलिवंदन आणि चंद्रग्रहण या तीन विषयावरती लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे, जंबलिंग निर्माण झालेलं आहे. या दिवशी करायचं काय, चंद्रग्रहण पाळायचं कसं, होळी नक्की कोणत्या दिवशी पेटवायची, असे काही मनात आलेले प्रश्न आहेत. त्यानंतर होळी दिवशी मंत्रसाधना, शत्रुविनाश काय पद्धतीने केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, आणि या सर्वांचं उत्तर मी आज घेऊन आलो आहे. सर्वसाधारणपणे सोमवार दिनांक 25/3/2024 रोजी चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणाविषयी आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत की प्रेग्नेंट गरोदर स्त्रियांनी ते कसं पाळायचं, मंत्रसाधनेसाठी काय केलं पाहिजे, किंवा अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि याविषयी वेगवेगळी माहिती देणारे व्हिडिओ देखील उपलब्ध झालेले आहेत. परंतु मी आज आपणास ग्रहणाविषयी सांगतो आहे. 25/3/2024 रोजी सोमवारी जे चंद्रग्रहण आहे त्याचा आणि भारतामधील लोकांचा काहीही तीळमात्रही संबंध नाही, कारण ते भारतात दिसणार नाही, त्याचा प्रभाव भारतावरती राहणार नाही. त्यामुळं या चंद्रग्रहणाविषयी काहीही पाळणूक करण्याची गरज नाही, गरोदर स्त्रियांना याच्याविषयी काहीही करण्याची गरज नाही. हा विषय इथंच फिनिश करून टाका. चंद्रग्रहणाचा आणि आपला काही संबंध नाही, ते बाहेरच्या देशामध्ये आहे. आणि अनेक वेळा आपणास माहीत असेल की चंद्र ज्यावेळेला त्यांच्याकडे रात्र असते त्यावेळेस आपल्याकडे दिवस असतो, आणि अशा अवस्थेत त्यांना ते चंद्रग्रहण लागणार आहे. आपला त्याच्याशी काही संबंध नाही, त्याचा प्रभाव आपल्यावरती पडणार नाही, त्यामुळे याची काहीही पाळणूक करण्याची गरज नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे की होळी नक्की कधी पेटवायची, कारण पौर्णिमा 24 तारीख आणि 25 तारीख या दिवशी आहे. आता प्रश्न असा आहे की 24 तारखेला काही पंचांगाप्रमाणे 24 तारखेला सकाळी 9:54 पौर्णिमा सुरू होत आहे 24 तारखेला रविवारी, आणि ती सोमवारी दुपारी 12:29 संपत आहे. आता अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आलेला आहे की होलिका दहन कोणत्या दिवशी करायचं. आता जर बारकाईने विचार केला तर सोमवारी जी पौर्णिमा आहे ती 12:29 आहे, म्हणजे 25 तारखेची. आता शास्त्र काय सांगतं, सूर्याला उगवता सूर्य असताना अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल तरी संपूर्ण दिवसभर धरली जाते, पकडली जाते. त्यामुळे या दिवशी पौर्णिमा धरलेली आहे. पण प्रत्यक्षात चंद्राला पौर्णिमा आहे रात्रीचं सांगतोय मी, रात्रीच्या वेळेला प्रत्यक्ष चंद्राला पौर्णिमा आहे ती आहे रविवारी 24 तारखेला. म्हणजे जवळजवळ 90% लोक होलिका दहन हे 24 तारखेलाच करणार आहेत, आणि ते शास्त्र मान्य आहेत, तुम्ही त्या दिवशीच करू शकता आणि करतात. 3 सांच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला हे होलिका दहन हे त्यावेळेला 24 तारखेला करायचं आहे, त्यावेळेला पूर्ण पौर्णिमा आहे. चुकून जर कोणाला हे नाही जमलं तर ते लोक 25 तारखेला बाय चान्स नाही जमलं तर करू शकता, अन्यथा 24 तारखेलाच ते करायचं आहे. म्हणजे पहिला प्रश्न, ग्रहण पाळायची गरज नाही आहे, होलिका दहन कधी करायचे ते सांगितलं. आता होलिका दहन आपण पाहिलंय की एक राक्षसन होती, ती कृष्णाला हे करण्यासाठी आली, काय ठिकाणी प्रल्हादाला करण्यासाठी आली आणि ती जळून भस्मसात झाली. याचा अर्थ होळीचा दिवस आपणास हे सांगतो की वाईट गोष्ट, वाईट नियतवाला शत्रू, वाईट नियतवाले व्यक्ती एखाद्याला संपवायला जाते आणि तीच व्यक्ती संपते.
एखाद्याच वाईट करायला गेलेली व्यक्ती स्वतः संपते, हा दिवस आहे होलिका दहन। चांगल्याचा वाईटावरती विजय, हा दिवस आहे होलिका दहन। होळी म्हणजे इथं हा सण आपल्याला हे दाखवून देतो की शत्रू कितीही प्रबळ असो, कितीही पापकर्म करणारा असू दे, परंतु त्याचा अंत होतो हा निसर्गाचा नियम आहे। वाईट कर्म करणारा, वाईट वागणारा, दुसऱ्यांचे वाटोळ करणारा स्वतः संपतो, स्वतः जळतो। हा दिवस आपल्याला होलिका दहन हा दिवस आपल्याला समजून सांगतो, म्हणजे या दिवसाला काही चांगला संदेश आहे। आता या दिवशी आपल्या शत्रूच्या त्रासापासून वाचण्यासाठी काय करायचं, कारण इथं सरळ सरळच हा दिवस आहे शत्रू संपण्याचा। आता मी जो उपाय तुम्हाला सांगतोय हा शत्रूचा विनाश करण्यासाठी, शत्रूचं वाटोळ करण्यासाठी नाही, कारण सनातन सत्य चॅनल शत्रू असला तरी चालेल, परंतु त्याचं वाटोळ करण्याची शिकवणूक देत नाही। त्याच्या कर्मानं तो संपेल, ईश्वर त्याला बघून घेईल। सनातन सत्य चॅनल असले उपाय तुम्हाला सांगणार नाही, पण मी आज जो उपाय सांगतोय हा शत्रू विनाशासाठी नाही, तर शत्रूचा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून आहे। काय करायचं, ज्या दिवशी होलिका दहन असेल, तुमच्या गावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, सर्वसाधारणपणे 7 वाजता, 6:30 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, ज्याच्या पद्धतीनं ती होळी पेटवली जाते रात्रीची, म्हणजे हे 24 तारखेला केलं जाणार, त्या दिवशी तुम्ही काय करायचं, एक हिरव्या कलरचा कागद घ्यायचा आणि एक लाल शाई असणारा पेन घ्यायचा, दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि या कागदावरती तुमच्या शत्रूंची नावं ठळक अक्षरात लिहायची। नावं लिहिल्यानंतर या कागदाच्या खाली लिहायचं की यांच्या त्रासापासून मला मुक्ती मिळावी। हे झाल्यानंतर त्या कागदाची त्रिकोणी आकाराची घडी, जशी हा त्रिकोण आहे, हा बघा इथं हा त्रिकोण आहे, आहे का, अशा त्रिकोण आकाराची घडी घालायची। हनुमानाचं नाव घ्यायचं, हनुमान चालीसा म्हणू शकत असाल तर म्हणू शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करू शकता, किंवा विष्णूचं कोणतंही नाव घेऊ शकता आणि मनापासून प्रार्थना करायची की याचा माझा त्रास वाचावा, शेवट व्हावा नाही, शेवट व्हावा अशी कल्पना करू नका। आपल्याला हे आपलं काम नाही आहे, त्यानंच स्वतःचे हात काळे केले म्हणून आपण आपले हात काळे नाही करायचे। तो पापी आहे आणि त्याच्या विरुद्ध ॲक्शन घेऊन आपणही पाप नाही करायचं, तो ईश्वर बघून घेईल। आपल्याला फक्त त्याच्या त्रासापासून वाचायचं आहे अशी घडी पकडायची। त्यानंतर एक लिंबू घ्यायचा, तो मधून बरोबर कापायचा, कापल्यानंतर 9 लवंगा घ्यायच्या आणि लवंगाचा वरती फूल असतं, पाठीमाग असा दांडा असतो, तो दांडा त्या लिंबामध्ये पूर्णपणे असा खुपसायचा, त्या फोडीमध्ये कापलेल्या अशा 9 वर्तुळ करायची, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा 9 लवंगा घालायच्या, परत दुसऱ्या फोडीवरती सुद्धा 9 लवंगा घालायच्या आणि हनुमानाचा मंत्र कोणताही, ओम हंग हनुमते नमः, किंवा हनुमानाचं नाव घेतलं तर चालेल असं बऱ्याच वेळेला म्हणायचं। दोन्ही फोडी हातामध्ये घ्यायच्या, अशी मूठ मिटायची आणि माझ्या जे शत्रू आहेत माझे त्यांच्या त्रासापासून माझी मुक्ती होऊ दे, किंवा जे शत्रू माझ्या विरोधात जे काही कारवाई करतायत त्या कारवाईमध्ये ते सक्सेस नाही झाले पाहिजेत अशी एक भावना करायची। आणि हा जो कागद आहे, जे नावं लिहिलेत आणि हे लिंबोचे फोडी, ह्या स्वतःच्या अंगावरून अशा गोल गोल फिरवायच्या, परिवाराला असेल तर परिवाराच्या अंगावरून आपण फिरवतोय अशी कल्पना करायची। हे घ्यायचं आणि होळी जवळ जायचं, होळी जिथं मूळ गावाची शहराची मोठी होळी पेटवलेली असते तिथं जायचं आणि एका हातात कागद तर एका हातात लिंबूची फोड, कोणत्याही हातात पकडू शकता, काय अडचण नाही। आणि मनात कल्पना करायची की माझ्या सर्व शत्रूंच्या त्रासापासून, शत्रूंच्या सर्व कारवायापासून माझी मुक्तता व्हावी,
शत्रू माझ्या विरोधात जे काही कटकारस्थान करत आहेत त्यामध्ये ते सक्सेस नाही झाले पाहिजेत आणि आजच या सर्व वाईट गोष्टींचा इथं शेवट होतोय. श्रीकृष्णाचं नाव घ्या आणि म्हणजे विष्णूचं घ्या, कृष्णाचं घ्या, कोणतं कोणाचंही घ्या आणि ते दोन्ही हातात असं पकडायचं आणि असं होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्यायचं, हात असे चोळायचे आणि होळीकडं पाठ फिरवायची आणि घरी निघून यायचं. असा हा उपाय आहे. तर आपण हा अवश्य करालच. होळीच्या दिवशी म्हणजे होळीच्या रात्री 24 तारखेच्या रात्री जे आपण मंत्र म्हणू शकतो, जसं की तुम्हाला गुरुमंत्र मिळाला असेल तर गुरुमंत्राचा जप करू शकता, नवार्ण मंत्राचा जप करू शकता, काही तारकमंत्र असतात त्या तारकमंत्रांचा जप करू शकता. आणि हे जप या दिवशी जर तुम्ही केला तर तो खूप चांगलं फल देतो, किंवा या दिवशी मंत्रसिद्धीसाठी सुद्धा अनेक लोक प्रयत्न करत असतात. आता हनुमान मंत्र असतील, काही शाबरी मंत्र असतील किंवा काही तांत्रिक मंत्र असतील, होळीच्या रात्री हे मंत्र जास्ती करून सिद्ध करण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात. आता तुम्हाला या असल्या गोष्टीत पडण्यापेक्षा तुमचं काही गुरुमंत्र असेल किंवा तुमचा एखादा आवडीचा मंत्र असेल, नवार्ण मंत्र असेल, हा मंत्र जपत असताना आता वेगवेगळ्या मंत्राला वेगवेगळं आसन वापरायचं असतं. शाक्त संप्रदायातली जे मंत्र असतात, वशीकरणाचे जे मंत्र असतात, ते लाल आसनावरती बसून म्हणायचे आहे, किंवा काळी आसनं असतात. तुमचा ज्या पद्धतीनं जो मंत्र असेल, आता नवर्ण मंत्र करायचा असेल तर कदाचित तुम्ही घोंगडीच्या आसनावरती बसू शकता, लाल रंगाच्या आसनावरती बसू शकता, सफेद आसन हे सर्व मंत्रांसाठी लागू होऊ शकतं, त्यावर बसू शकता. त्यामुळं आसन हे बसायला घ्यायचं आहे आणि मंत्र जप करायचा आहे. आणि या रात्री तुम्ही जो जप कराल हा विशेष करून फलदायी होत असतो. आणि कधीही लक्षात घ्या, मंत्र जप करत असताना तुमचा मंत्र कोणता आहे आणि तुम्हाला सिद्धी काय हवी आहे यानुसार हा मंत्र जप कोणत्या दिशेला तोंड करून करायचा आहे हे ठरतं आणि ते तुमचे गुरु तुम्हाला सांगत असतात. पण सर्वसाधारणपणे कॉमन सांगतो मी, कॉमन उत्तर आणि पूर्व दिशेला तोंड करून हा मंत्र जप करू शकता. सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी जर मंत्रसिद्धीसाठी आपण बसत असतो तर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामध्ये जर तुम्हाला जास्त बसता आलं, शहरात असेल, जमत नसेल तर घरात करू शकता, अन्यथा घराच्या टेरेसवरती बसू शकता. त्याचबरोबर पाण्याची ठिकाणं, तलाव, नदी, समुद्र, तिथं पाणवट असेल त्याच्या काठावरती देखील जप जर केलात तर तो अत्यंत फलदायी होतो. त्याचबरोबर आंब्याचं झाड, उमराचं झाड, बेलाचं झाड, वडाचं झाड, शमीवृक्ष, आपट्या, म्हणजे हे असे जे काही वृक्ष आहेत यांच्या खाली बसून जर जप केला, पिंपळाचं झाड यांच्या खाली बसून जर जप केला तर त्याचं अनंतकोटी फळ मिळतं. त्यामुळं तुम्हाला ज्या ज्यावेळेस असे काही पर्वाचे काळ असतात, ग्रहण असेल किंवा होळी असेल किंवा वेगवेगळे मुहूर्त असतात, त्यावेळेला जर तुम्ही या वृक्षांच्या खाली बसून जर तुम्हाला शक्य झालं तर जप केला तर त्याचं अनंतकोटी फळ मिळत असतं. हे नाही शक्य झालं, घरात बसा, पूर्वेला उत्तरेला तोंड करून तुमचा जोही मंत्र असेल, तुम्हाला जोही जप करायचा आहे याचा भरपूर जप करा. जप केल्यानंतर त्याचं फळ काय मिळेल हे तुम्ही नका ठरवू, तो मंत्र की मंत्रदेवता तुम्हाला त्याचं फळ नक्की देत असेल. तर त्या पद्धतीनं तुम्ही हा जप करू शकता. त्याबरोबर आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की दर महिन्यामध्ये मी ध्यान धारणा योग शिबिर घेत असतो, सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत हे असतं, प्रत्येक महिन्यामध्ये असतं. आता एप्रिल महिन्यामधलं देखील शिबिर आहे. साधारणपणे महिन्यामध्ये मी ती तारीख एप्रिलमध्ये डिक्लेअर करेनच, परंतु आपण या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमची नाव नोंदणी करू शकता. तसेच ज्यांना काही समस्या असतील, काय असतील, ते सुद्धा या फोनवरती फोन करून विचारू शकता. परंतु समस्या विनाकारणची नाही पाहिजे, महत्त्वाचे असेल तरच करायचे, विनाकारणचे फोन करून त्रास द्यायचा नाही. दररोज 200, 300, 250 फोन येतात आणि यामध्ये विनाकारणचे फोन घ्यायला आम्हाला वेळ नाही आहे. मी तुमच्या सेवेसाठी हे उपलब्ध करतोय, विनाकारणचे फोन करू नका. आणि शिबिराची नोंदसुद्धा तुम्ही या फोन नंबरवरती करू शकता.
आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशेजारी घंटीचे बटण अवश्य दाबा. जय आदिशक्ती.